कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारांची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 29 ते 30 मध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक व अल्पसंख्याक यांचे अधिकार याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 31 हा संपत्तीचा अधिकार मालमत्तेचा अधिकार देण्यात आलेला होता आणि तो नंतरच्या कालावधीमध्ये 44व्या घटना दुरुस्तीने 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीने तो संपत्तीचा मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकाराच्या यादीतून काढून तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 300 क मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार याची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार म्हणजे बाकीच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण झाल्यास गदळल्यास व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते, तो अधिकार असल्याचे आपल्याला दिसून येतो. कलम 33, 34 आणि 35 एखादा भारतीय नागरिक किंवा भारतीय नागरिक जे सैन्यामध्ये कार्यरत असणार आहे, सैन्यामध्ये प्रशिक्षण घेत असताना, सैन्य व्यवस्थेमध्ये असताना, लष्करामध्ये असताना तिच्या अधिकारावरती गदा येणार आहे, मर्यादा पडणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे मूलभूत अधिकारांचा समावेश हे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 मध्ये करण्यात आलेला आहे आणि याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होताना दिसतं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर इथं घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हे सेपरेट वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे. मूलभूत अधिकारावर हनन झाल्यास व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते आणि आपल्या अधिकाराचा प्राप्त होऊ शकते, यासाठी हा अधिकार घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार महत्वाचा असलेला दिसून येतो. या घटनात्मक अधिकाराचं महत्व सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, द हर्ट अँड सोल हा अधिकार घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार असलेला आपण दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे राज्याच्या धोरणांची नीतीनिर्देशक किंवा डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे हे भारतीय राज्यघटना मार्गदर्शक तत्वे ही तत्वे याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतात. भारतीय राज्यघटनेचं मार्गदर्शक तत्वे जी आहे तर ती आपण आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली आपल्याला दिसून येतात, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये याच्यामध्ये आर्थिक तत्वे, याच्यानंतर सामाजिक तत्वे, याच्यानंतर राजकीय तत्वे यांची तरतूद केलेली आहे. ही मार्गदर्शक तत्वे म्हणजे दुसरं दिसर काही नसून कोणत्याही पक्षाचं सरकार जरी सत्तेवर आलं तरी ते विकास योजना राबवत असताना, योजना कल्याणकारी योजना राबवत असताना ह्या मार्गदर्शक तत्वाची हित लक्षात घेऊन त्या पद्धतीने योजना राबवाव्यात हे घटना निर्मात्यांना अभिप्रेत होतं आणि ही कल्याणकारी तत्वे, मार्गदर्शक तत्वे खूप महत्वाची असलेली आपल्याला दिसून येतात आणि हे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर नवं वैशिष्ट्य म्हणजे हे धर्मनिरपेक्षतेचं राज्य, याची चर्चा आपण सार्वजनिक समाजवादी धर्मनिरपेक्ष याच्यामध्ये केलेली आहे आणि भारत हे धर्मनिरपेक्ष आहे. येथील शासनव्यवस्थेचा कोणताही धर्म असणार नाही किंवा येथील शासनव्यवस्था कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय देणार नाही, तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जनतेला आहे तो राज्याला नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे याच्यातून धर्मनिरपेक्षता हे तत्व स्पष्ट होते. त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्र नाही, मुस्लिम राष्ट्र नाही, बौद्ध राष्ट्र नाही किंवा ख्रिश्चन राष्ट्र नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार केलेला आहे आणि धर्मनिरपेक्षतेचं राज्य याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं. पुढचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायदान पद्धती, हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. स्वतंत्र न्यायदान पद्धती भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 124 ते 164 मध्ये न्यायालय, सुप्रीम कोर्टाचा किंवा सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कायदेमंडळ ज्या पद्धतीने आहे, कार्यकारी मंडळ ज्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांच्या विभागणीमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र न्यायमंडळाची देखील तरतूद संघराज्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे 1935 कायद्यानुसार भारतामध्ये सुप्रीम कोर्टाची तरतूद करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येते. भारताचं न्यायालय जे आहे ते एकेरी न्यायदान पद्धती आहे, अमेरिकेसारखी दुहेरी न्यायालयीन पद्धती नाही. म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आपण खटल्याच्या विरोधात
उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो, उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा निर्णय हा सर्व न्यायालयाला बंधनकारक असतो, त्यामुळे त्याला अभिलेखाचं न्यायालय असं म्हटलेलं दिसतं. इथं एकेरी न्यायालयीन पद्धती पिरॅमिड सारखी त्याची रचना आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे कायदे मंडळाने केलेला कायदा आणि कार्यकारी मंडळाने केलेली कृती ही भारतीय राज्यघटनेशी सुसंगत आहे किंवा विसंगत आहे हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला प्राप्त झालेला आहे, न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे एखादा कायदा भारतीय राज्यघटनेशी सुसंगत नसेल तर तो रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे याच्यातून न्यायालयीन पूर्णत्वाचा अधिकार हा प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. स्वतंत्र न्यायालयीन पद्धती, न्यायदान पद्धती हे भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य होय. न्यायालयाचं स्वतंत्र हे ठळक वैशिष्ट्य होय. पुढचं 11 वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण मताधिकाराची तरतूद हे भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 पासून निवडणूक आयोगाविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि असं असताना भारतीय राज्यघटनेच्या कलम 325 त्याच्यानंतर कलम 326 मध्ये भारतातील सर्व जाती धर्माचे 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लिंग वंश जात धर्मभाषा या कारणानुसार भेदभाव न करता सर्व जातीच्या धर्माच्या व्यक्तींना नागरिकांना 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या भारतीय नागरिकांना प्रौढ मताधिकार मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक पदावरील व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. म्हणजे याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं. वन मॅन वन वोट वन वोट वेन व्हॅल्यू म्हणजे एक व्यक्ती एक मत एक मत एक मूल्य महत्वाचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे कितीही मोठा उद्योगपती असला, टाटा बिर्ला अंबानी असू द्या, त्यांना देखील एक मत देण्याचा अधिकार सर्वसामान्य झोपडीमध्ये राहणारा कामगार शेतमजूर झोपडीमध्ये राहणारा त्याला देखील एक मत देण्याचा अधिकार, श्रीमंत आहे म्हणून त्याला अनेक मतदान करण्याचा अधिकार नाही, गरीब आहे म्हणून त्याला मतदानापासून वंचित केलेलं नाही. इथं पॉलिटिकल इक्वॅलिटी करण्याचा, राजकीय समानता निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलेला आहे. आणि हा प्रौढ मताधिकाराचा अधिकार हा खूप महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. सत्ता परिवर्तन करणं, सत्ता बदल करणं, सत्तांतर करणं यासाठी मतदानाचा अधिकार, प्रौढ मताधिकार हा भारतीय नागरिकांना दिलेला हे अमूल्य देणगी आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्व भारतीय स्त्री पुरुष नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. मात्र 1989 साली 62वी घटना दुरुस्ती करून 18 करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हे प्रौढ मताधिकाराचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे 12वं वैशिष्ट्य समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय ही तत्व देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. व्यक्तीचे दर्जाची व संधीची समानता स्पष्ट करणारी ही बंधुता देखील महत्वाची आहे. समता सामाजिक आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणं, विचार अभिव्यक्ती श्रद्धा व विश्वास उपासना यांचे स्वातंत्र्य आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासणारी बंधुता याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. समानता स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना आरक्षणाच्या माध्यमातून सवलती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातून सामाजिक न्याय सोशल जस्टिस निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला. आणि याच्यातून हे भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं. नंबर 13 अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना सवलती भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 मध्ये इतर मागासवर्गीयांकरता राष्ट्रपती एक आयोग निर्माण करतील आणि तो ओबीसी आयोगाची स्थापना करण्यात कलम 341 मध्ये अनुसूचित जाती ज्याला शेड्यूल कास्ट आपण म्हणतो त्यांच्यासाठी अनुसूचित जातीसाठी मागासवर्गीयांच्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि कलम 342 नुसार अनुसूचित जमातीसाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4) नुसार महिला व लहान बालके आणि अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राज्य हे राखीव जागा देण्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये राजकीयतेमध्ये आरक्षणाच्या विशेष प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून सवलती दिलेल्या आपल्याला दिसतात. अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना सवलती ह्या विशेष बाबी सामाजिक आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणं, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणं आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही इतर व्यक्तीच्या बरोबरीने निर्माण करणं यासाठी ह्या बाबी महत्वाच्या असलेल्या आपल्याला दिसतात. आणि अल्पसंख्याक व मागासवर्गीय लोकांना सवलती हे भारतीय राज्यघटनेचं
ठळक पैशित असलेलं आपल्याला दिसतं आणि याच्यातून भारतीय राज्यघटनेची फिलॉसॉफी तत्वज्ञान समोर येताना दिसते. हे 13 वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसत. नंबर 14 एकेरी नागरिकत्व व एकच राज्यघटना हे भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य होय. अमेरिकेची राज्यघटना ही दुहेरी नागरिकत्व देणारी आहे आणि दुहेरी राज्यघटना निर्माण करणारी आहे. अमेरिकेच्या संघराज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार मध्यवर्ती सरकारची वेगळी राज्य USA ची वेगळी राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्या त्या घटनाराज्यांची स्वतंत्र राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार या अमेरिकेमध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. तसेच अमेरिकेचा नागरिक हा USA चा नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्याचबरोबर त्या त्या घटनाराज्याचं नागरिकत्व बहाल करण्याचा देखील अधिकार प्राप्त झालेला आहे. इथं दुहेरी नागरिकत्वाची पद्धती अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आहे, मात्र भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाचा किंवा दुहेरी राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. कारण भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असतात. इथे खूप मोठ्या प्रमाणात जात, धर्म, भाषा, संस्कृती, साहित्य, राहणीमान, पोषणमान, भौगोलिक विकास या दृष्टिकोनातूनच खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. या विविधतेमधून एकता निर्माण करणं, व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासणं, त्यांच्यामध्ये एकता आणि एकात्मता उन्नत राखणं आणि भारत राष्ट्र मजबूत करणं यासाठी ही बाब निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारतामध्ये भारताचा प्रत्येक नागरिक हा भारतीय नागरिक आहे, तो इंडियन आहे, हे आपण लक्षात ठेवावं लागेल. किंवा कोणताही एखादा विशिष्ट राजकीय पक्षाचा नेता, एखादा विशिष्ट राजकीय पक्ष, तो मुंबईची अस्मिता किंवा महाराष्ट्र माझा किंवा महाराष्ट्रामध्ये इतर परप्रांतीयांना विरोध करत असेल तर ती योग्य होणार नाही. ते भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाला बाधा येते हे आपण लक्षात ठेवावं लागेल. तेव्हा मुंबई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली किंवा बेंगलोर यासारख्या मेगा सिटी ज्या आहे, या सिटीजमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकांना त्या सिटीमध्ये जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या सिटीज मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, बेंगलोर यासारख्या ज्या सिटी आहेत त्या एखाद्या व्यक्तीच्या जातीची किंवा एखाद्या व्यक्तीच्या राजकीय पक्षाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, मक्तेदारी नाही, तर तो भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार आहे. त्यामुळे तो जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेकडील राज्यापासून ते पश्चिमेकडील राज्यापर्यंत जाण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने, सेवाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक स्वातंत्र्याच्या निमित्ताने तो जाऊ शकतो हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि असं असताना भारताचा नागरिक हा भारतीय नागरिक आहे, ते एकेरी नागरिकत्वाची पद्धती स्वीकारलेली आहे. घटक राज्यांना वेगळं नागरिकत्व देण्याची पद्धती भारतामध्ये अस्तित्वात नाही हे आपण लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर भारताची राज्यघटना ही एकच राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेनुसार केंद्र सरकार व त्या त्या घटक राज्यांचं इतर सरकार यांना भारतीय राज्यघटनेनुसार राज्यकारभार करावा लागतो. भारतीय राज्यघटनेचा नुसार राज्यकारभार चालत नसेल तर संबंधित घटक राज्याच्या राज्यपालांनी देशाच्या राष्ट्रपतींना तशा प्रकारचा अहवाल सादर केल्यास तर घटनात्मकदृष्ट्या राज्यकारभार चालत नाही हे कारण दाखवून त्या संबंधित घटक राज्यामध्ये राज्य आणीबाणी लागू शकते, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते हे आपण लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यामुळे एकेरी नागरिकत्व आणि एकच राज्यघटना हे भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य असलेला आपण दिसून येतो. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती. आपण द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती ही इंग्लंडच्या, अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली आपल्याला दिसून येते. इथं राज्यसभा हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे तर लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. अशा द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आणि त्यानुसार राज्यसभा आणि लोकसभा हे संसदेचे दोन सभागृह असलेले दिसतात तर घटक राज्य पातळीवर राज्य विधिमंडळाचे विधानसभा आणि विधान परिषदेत दोन सभागृह, काही घटक राज्यामध्ये दोन सभागृह असलेले दिसतात आणि बाकीच्या घटक राज्यामध्ये विधानसभा हे सभागृह असलेलं आपल्याला दिसून येतं हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे द्विग्रहात्मक कायदेमंडळ पद्धती याच्यातून भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य स्पष्ट होतं. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं म्हणजेच जगातील सर्वात मोठी लिखित विस्तृत राज्यघटना ही भारतीय राज्यघटना आहे. त्याच्यानंतर